अमन हॉस्पिटल मॅटर्निटी आणि सर्जिकल होम शाखा मल्हारपेट तालुका पाटण येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास महिलांसाठी आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतलाय. या शिबिरात सर्व रुग्णांची मोफत तपासणी, मोफत औषध वाटप आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन करण्यात आलंय. नमस्कार, मी डॉक्टर दुलन मुलानी. मी गायनेकोलॉजिस्ट आहे अमन हॉस्पिटल कराड. हे आमचं मेन युनिट आहे. आज आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेत. या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून आम्ही आमच्या अमन हॉस्पिटलतर्फे या मल्हारफेट शाखेत एक छान असं मोठं शिबिर महिलांसाठी आयोजित केलेलं आहे. खरं तर या भागात महिलांना खास स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याची आणि उपचाराची खूप गरज आहे हे गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आलं. आणि त्यासाठीच आम्ही महिलांचे सर्व आजार त्यांच्या गरोदरपणाच्या किंवा गर्भाशयाच्या किशोरवयीन आणि रजनिवृत्त स्त्रियांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी खास हे शिबिर आज इथे आयोजित केले आहे. या आमच्या कराडमध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. तिथं महिलांसाठी हॉस्पिटलच्या कराड शाखेमध्ये आपल्याकडे महिलांसाठी डिलिव्हरीची, सिझेरियन शस्त्रक्रियेची, तसेच गर्भाशय काढण्याची, गर्भपात, सोनोग्राफी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या सर्व शस्त्रक्रिया, तसेच लॅप्रोस्कोपीद्वारे विविध शस्त्रक्रिया करण्याची अतिशय उत्तम सोय आहे. याच हॉस्पिटलची आम्ही मल्हारपेठ शाखा आमच्या हॉस्पिटलच्या 10व्या वर्धापना देणे निमित्त 2 महिन्यापासून सुरू केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला अतिशय छान रिस्पॉन्स मिळत आहे. आजच्या या शिबिरात पाटणच्या आजूबाजूच्या, विशेषतः मारूल, दिवशी, बहुले, इकडे पाटण, मोरगिरी, नवा रस्ता, मल्हारपेठ या सर्व भागातील स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. इथं स्त्रियांच्या समस्या, जसे की खासकर ज्या आपल्या रजोनिवृत्त स्त्रिया आहेत आणि त्यांना गर्भाशयाच्या विविध समस्या आहेत, तसेच वंध्यत्व चिकित्सेच्या काही स्त्रिया आणि गरोदरपणातील विविध त्रास असणाऱ्या स्त्रिया इथं आलेल्या आहेत. आणि त्यांच्या सर्व समस्या व्यवस्थितपणे जाणून घेऊन त्यावर छान निवारण करण्याची संधी मला इथे मिळत आहे, याचा मला खूप आनंद आहे. या शिबिरातल्या रिस्पॉन्स बघून आम्ही यापुढेही विविध शिबिरे इथं आयोजित करायचा आमचा विचार आहे. इंदिरा IVF बरोबर माझा टायअप आहे. त्यांच्या थ्रू मी एक मोठं वंध्यत्व चिकित्सा शिबिर पुढील 2 महिन्यात इथे परत एकदा आयोजित करत आहे. असे विविध उपक्रम या शाखेत, विशेषतः या खेडेगावात जी आम्ही शाखा निर्माण केलेली आहे, त्यातही जास्तीत जास्त आपल्याला लोकसेवा करता यावी असा त्यामागचा आमचा मानस आहे. आणि मला खूप छान वाटतं आहे की इथं इतका छान महिलांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि अशीच संधी मला वारंवार मिळत राहो. आणि अमन हॉस्पिटलच्या माझ्या पूर्ण टीमचं खूप याच्यात चांगला उत्स्फूर्त सहभाग आहे. आणि या सर्व टीमचं मी पहिल्यांदा आभार मानते.